मुलांनो आज आपल्याला स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती हा पॉइंट या ठिकाणी पाहायचा आहे. स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय काल आपण पाहिले आहे की स्थूल अर्थशास्त्र म्हणजे ज्या अर्थशास्त्रात संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो त्याला स्थूल अर्थशास्त्र असे म्हणतात. स्थूल अर्थशास्त्राला समग्रलक्षी अर्थशास्त्र असे देखील म्हटलं. तर या स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती आज या ठिकाणी आपल्याला पाहायची. आता स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती ही अर्थातच मोठ्या स्वरूपामध्ये आहे तर सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती ही मर्यादित स्वरूपाची आहे. आता स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती ही व्यापक स्वरूपामध्ये का आहे तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण घटकांचा अभ्यास केला जातो, संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो, एकूण सगळ्या घटकांचा त्या ठिकाणी अभ्यास केला जात असल्यामुळे स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती जी आहे ती व्यापक स्वरूपाची आहे. मग आता या स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये काय काय आहे हे या ठिकाणी आज आपल्याला पाहायचं. यामध्ये पहिल्यांदा आहे ते उत्पन्न व रोजगार सिद्धांत. आता उत्पन्न आणि रोजगार सिद्धांतामध्ये परत दोन गोष्टींचा विचार केलेला आहे, उपभोग फलनाचा सिद्धांत आणि गुंतवणूक सिद्धांत. त्याचबरोबर उपभोग फलनाचा सिद्धांत आणि गुंतवणूक सिद्धांत हे व्यापार चक्राच्या सिद्धांताशी निगडित आहे. दुसरं आहे ते सर्वसाधारण किंमत सिद्धांत व भाववाढ, ते आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत. आणि चौथा आहे ते विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत. अशी या स्थूल लक्षी किंवा स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती आपली आहे. आता यामध्ये जे एक एक घटक आहे ते एक घटक या ठिकाणी आपण आता सविस्तर बघूया. तर स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये पहिला जो घटक आहे तो आहे उत्पन्न व रोजगार सिद्धांत. आता स्थूल अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्न आणि रोजगार पातळी यांच्या निश्चितीचे विश्लेषण अर्थव्यवस्थेमध्ये किंवा देशामध्ये लोकांना मिळणारे जे उत्पन्न आहे आणि या सगळ्या उत्पन्नाचा म्हणून जे राष्ट्रीय उत्पन्न बनतं त्याचा अभ्यास या स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. मग आता हे राष्ट्रीय उत्पन्न हे कशावर अवलंबून आहे ते रोजगार पातळीवर. रोजगार पातळी जर वाढली तर राष्ट्रीय उत्पन्न वाढतं आणि राष्ट्रीय उत्पन्न वाढलं तर रोजगार पातळी वाढते. म्हणजे हे दोन्ही घटक आहेत ते एकमेकांशी निगडीत आहेत. मग आता राष्ट्रीय उत्पन्न कसं निश्चित केलं जातं, कमी असेल तर ते वाढवण्यासाठी काय करावं लागतं, वाढलेलं असेल तर ते आणखी वाढवण्यासाठी काय करावं लागतं याचा अभ्यास या ठिकाणी या स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्याचबरोबर आहे ते रोजगार पातळी. आता उत्पन्न हे रोजगारावर अवलंबून आहे तर रोजगार हे उत्पन्नावर अवलंबून आहे. रोजगार मिळाला तर उत्पन्न मिळतं आणि उत्पन्न मिळालं तर त्या ठिकाणी राष्ट्राचं उत्पन्न वाढतं. म्हणजे राष्ट्राचं उत्पन्न वाढलं तर अनेक त्या ठिकाणी गुंतवणुकीचं प्रमाण वाढतं आणि परत त्या ठिकाणी जो रोजगार आहे तो रोजगार वाढतो. आणि म्हणून हे उत्पन्न आणि रोजगार याचे जे वेगवेगळे सिद्धांत आहेत त्या वेगवेगळ्या सिद्धांताचा अभ्यास आपल्या या स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. कारण उत्पन्न वाढलं की त्या ठिकाणी रोजगार वाढतो, खूप उत्पन्न वाढल्यानंतर रोजगार कशा पद्धतीने वाढतो, उत्पन्न कशा पद्धतीने वाढवायला पाहिजे याचे जे सिद्धांत आहेत त्या सिद्धांताचा अभ्यास आपल्या या स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. तर आता हे जे उत्पन्न आणि रोजगार पातळी जर निश्चित झाली त्याचबरोबर देशामध्ये जे उत्पन्न आहे, उत्पादन आहे, बेरोजगार पातळी आहे याच्यामध्ये जे बदल होतात त्या बदलांचा आणि चढ उतारांचा जी काही कारण आहे त्या कारणांचा या ठिकाणी या स्थूल अर्थशास्त्रामध्ये अभ्यास करतो. आता उत्पन्न, उत्पन्न कोणत्या कारणाने वाढतं आणि कोणत्या कारणाने आपल्याला ते वाढवायला पाहिजे. उत्पन्न जर देशामध्ये जास्त असेल तर अर्थातच रोजगाराची पातळी वाढते आणि रोजगाराची पातळी वाढली तर आपल्या देशाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. मग असे हे जे उत्पन्न आहे हे उत्पन्न कशा पद्धतीनं वाढवायला पाहिजे, त्या उत्पन्नामध्ये कसे जड उतार होतात याचा अभ्यास या स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आता उत्पादन, शेतीचं उत्पादन आहे, कारखान्याचं उत्पादन आहे. शेती आणि कारखान्याचं जर उत्पादन वाढलं तर त्या ठिकाणी देशातलं उत्पन्न जे आहे ते उत्पन्न वाढतं आणि परत उत्पन्न वाढलं की त्या ठिकाणी रोजगार वाढतो. मग हे जे उत्पादन आहे अनेक उद्योग संस्थेमधून निर्माण होणारं, अनेक कारखान्यामधून निर्माण होणारं, शेतीमधून होणारं उत्पादन, हे उत्पादनामध्ये जे चढ उतार होतात किंवा जे बदल होतात त्या बदलांचा अभ्यास या स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला. त्यानंतर बेरोजगारी पातळीतील बदल. आता जसजसं शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार वाढत जातो तसतसं साक्षरतेचं प्रमाण वाढतं, सुशिक्षितांचं प्रमाण वाढतं. पण ही सुशिक्षित जे झालेले लोक असतात त्या सगळ्याच लोकांना नोकऱ्या मिळते याची मात्र आपण गॅरंटी देऊ शकत नाही. शिक्षक घेणं आपल्या हातामध्ये आहे पण नोकरी मिळेलच याची खात्री मात्र आपण देऊ शकत नाही. मग हे बेरोजगाराची जी पातळी आहे तर या बेरोजगाराच्या पातळीमध्ये
वाढ झालेली आहे का घट झालेली आहे? घट झालेली असेल तर बरंच आहे, पण जर बेरोजगाराच्या पातळीमध्ये जर वाढ झाली तर हे वाढलेली जी वाढ आहे ती कमी कशी करता येईल याचं जी कारणं असतात त्या कारणांचा अभ्यास या स्थूल अर्थशास्त्रामध्ये करतो. आणि म्हणून अर्थव्यवस्थेमध्ये जे उत्पन्न आहे, जे उत्पादन आहे, जे बेरोजगाराची पातळी आहे याच्यामध्ये जे चढ उतार होतात त्या चढ उतारांचा अभ्यास या स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला. रोजगार पातळी कशी निश्चित केली जाते हे समजून घेण्यासाठी आपल्याला दोन गोष्टींचा अभ्यास करावा लागतो. आता रोजगाराची पातळी निश्चित करण्यासाठी इथे खाली केलेली आहे ते उपभोग करण्याचा सिद्धांत आणि गुंतवणुकीचा सिद्धांत. आता रोजगाराची पातळी कोणत्या दोन गोष्टींवर अवलंबून आहे? ते उपभोग फलनावर अवलंबून आहे आणि त्याचबरोबर गुंतवणुकीवर अवलंबून आहे. आता उपभोग फलन म्हणजे काय? की सगळ्यांना मिळणारे जे उत्पन्न असतं ते सगळ्यांना मिळणारं उत्पन्न हे काही समान नसतं. आणि म्हणून अर्थव्यवस्थेमध्ये जी उत्पन्नाची पातळी आहे ते अर्थव्यवस्थेमध्ये उत्पन्नाची पातळी ही एकसारखी नाही, तर उत्पन्नाची पातळी ही निरनिराळी आहे. मग हे निरनिराळ्या उत्पन्नाच्या पातळ्या असताना जेव्हा आपण उपभोगावर खर्च करतो तेव्हा त्याला त्या ठिकाणी उपभोग फलन किंवा उपभोग प्रवृत्ती असं म्हटलं आहे. आता या ठिकाणी दिलेलं आहे ते उपभोग फलन आणि उपभोग फलन म्हणजेच उपभोग प्रवृत्ती. परत एकदा नीट समजून घ्या की उपभोग फलन म्हणजे काय. की उत्पन्नाच्या निरनिराळ्या पातळ्या असताना, उत्पन्नाच्या वेगवेगळ्या पातळ्या असताना जो आपण उपभोगावर खर्च करतो त्याला या ठिकाणी उपभोग फलन असं म्हणलं आहे. आता मला सांगा मुलांना की जर जसं व्यक्तीचं उत्पन्न वाढत जातं तसतसा त्याचा उपभोगावरचा जो खर्च आहे तो उपभोगावरचा खर्च सुद्धा काय होतो रे? वाढत जातो. कारण जसजसा आपल्याला मिळणारा पैसा आहे तो पैसा वाढत गेला म्हणजेच उत्पन्न वाढत गेलं की त्याचा जो उपभोगावरचा खर्च आहे तो उपभोगावरचा खर्च किंवा उपभोग जरी म्हटलं तरी चालतं तर हा उपभोग काय होतो? वाढत जातो. पण असं कुठंपर्यंत वाढत जाईल? एका ठराविक पातळीपर्यंत उत्पन्न वाढलं की उपभोग वाढतो. पण त्याच्यानंतर मात्र काय होतं की जितकं तुम्हाला उत्पन्न मिळतं तेवढा उपभोगावर खर्च केला जातो. आणि त्याच्यानंतरची अवस्था जी आहे त्याची इथे की तरी त्याच्यानंतर तुमचं उत्पन्न वाढलं तर उत्पन्न वाढतं पण उपभोगावरचा खर्च मात्र काय होतो रे? तुमचा कमी कमी होतो. आता मग मला सांगा की उत्पन्न जर जसं वाढत गेलं तसा तुमचा खर्च वाढला पहिला टप्पा झाला. त्याच्यानंतर उत्पन्न वाढलं, उत्पन्न जेवढा आहे तेवढाच उपभोग घेतला म्हणजे त्या ठिकाणी बचत जी आहे ती बचत काय झाली? तुमची शून्य झाली. पण त्याच्यानंतर जर तुमचं उत्पन्न वाढलं तर मग मात्र काय होतं रे? तुमचा उपभोग झाला तो उपभोग कमी होतो. का कमी होतो? तर सुरुवातीच्या उपभोगामध्ये तुमच्या बऱ्याचशा गरजा या भागलेल्या असतात आणि त्याच गरजांवर तुम्हाला परत परत खर्च करावा लागत नाही आणि म्हणून काय होतं? मग तुमची बचत वाढत जाते. आणि म्हणून बघा की सुरुवातीला उत्पन्न वाढतं, उपभोग खर्च वाढतो. त्याच्यानंतर काय होतं की उत्पन्न आणि उपभोग हे समान होतं. पण त्याच्यानंतर मात्र काय होतं की जर जसं उत्पन्न वाढतं तस तसा उपभोगाचा खर्च सुद्धा वाढतो पण तो उत्पन्नाच्या प्रमाणात वाढत नाही तर तो कमी प्रमाणात वाढतो. आणि राहिलेल्या पैशाची काय होते त्या ठिकाणी? समाजातील व्यक्तींची किंवा समाजाची बचत होते. आणि मग असा हा आपला उपभोग फलनाचा सिद्धांत की उत्पन्न वाढलं की उपभोग वाढतो पहिला टप्पा. त्यानंतर उत्पन्न वाढलं की उपभोग वाढतो पण उत्पन्न आणि उपभोगाचं प्रमाण समान राहतं. आणि त्याच्यानंतर जर जसं उत्पन्न वाढतं तसं तसं उपभोग पण वाढतो पण त्याचबरोबर काय होतं? तुमची बचत जी आहे ती बचतसुद्धा वाढते. आणि मग ते राहिलेल्या बचतीचं अर्थातच काय होतं तरी आपण गुंतवणूक करतो. आणि म्हणूनच उपभोग फलनावर आपला हा जो गुंतवणुकीचा सिद्धांत आहे तो गुंतवणुकीचा सिद्धांत अवलंबून आहे. आता मग गुंतवणूक कशी होते? तर समाजातील व्यक्तींची जर बचतीचं प्रमाण जास्त असेल तर गुंतवणुकीचं प्रमाण काय होतं रे? जास्त होतं. आणि जर बचतीचं प्रमाण कमी असेल तर गुंतवणुकीचं प्रमाण काय होतं? कमी होतं. म्हणून जिथं बचत जास्त तिथं गुंतवणूक जास्त आणि जिथं बचत कमी तिथं गुंतवणूक कमी असते. मग अशा या उपभोग फलनाचा जो सिद्धांत आहे त्या सिद्धांताचा अभ्यास आणि असा जे गुंतवणुकीचा सिद्धांत आहे त्या गुंतवणुकीचा सिद्धांत याचा अभ्यास कशामध्ये केला जातो? तर याचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. कारण ते उपभोग फलन हे कशावर अवलंबून आहे? गुंतवणुकीवर. आणि गुंतवणुकी कशावर अवलंबून आहे? उपभोग फलनावर. आणि म्हणून की व्यक्तीला मिळणारा उत्पन्न आणि त्या उत्पन्नातून व्यक्ती जो खर्च करतो तो खर्च म्हणजे या ठिकाणी काय आहे? उपभोग फलन आहे. तर हे उपभोग घेऊन राहिलेला जो पैसा असतो तो राहिलेला पैसा जो शिल्लक राहतो तो शिल्लक राहिलेला पैसा म्हणजेच बचत. आणि त्या बचतीचं परत रूपांतर कशामध्ये केलं जातं? आपल्या या गुंतवणुकीमध्ये. आणि म्हणून मग उपभोग फलनाचा आणि गुंतवणूक फलनाचा जो सिद्धांत आहे या सिद्धांतावर आपलं काय अवलंबून आहे? तर रोजगाराची पातळी अवलंबून आहे.
काय येतं ते आपलं तेजी आणि मंदी. आता या व्यापार चक्राचं किंवा व्यवहार चक्राचं जे सिद्धांत असतात हे सिद्धांत म्हणजे काय येते या ठिकाणी तेजी मंदीचे सिद्धांत. आता उपभोग फलन आणि गुंतवणूक हे उपभोग आणि गुंतवणूक हे दोन्ही घटक एकमेकांशी निगडीत आहेत. उपभोग फलन जर वाढलं तर त्या ठिकाणी आपलं जे गुंतवणूक आहे ते गुंतवणुकीचं प्रमाण वाढतं. गुंतवणुकीचं प्रमाण वाढलं कारखान्याची निर्मिती होते. कारखान्याची निर्मिती झाली बेरोजगार लोकांना रोजगार मिळतो. बेरोजगार लोकांना रोजगार मिळाला त्यांच्या हातामध्ये पैसा जातो. त्यांच्या हातामध्ये पैसा गेला त्याची खरेदी शक्ती वाढते. त्याची खरेदी शक्ती वाढली त्यांचा उपभोग वाढतो. आणि अशा पद्धतीनं गुंतवणुकीचं प्रमाण जर वाढलं तर त्याचबरोबर काय होतं आपलं उपभोग फलन सुद्धा त्या ठिकाणी वाढत जातं. आणि मग असा जर उपभोग वाढला त्या ठिकाणी तर अर्थातच पुरवठा जर कमी झाला आणि मागणी जर त्या ठिकाणी जास्त झाली तर मग कसली अवस्था येते तेजीची अवस्था येते किंवा त्या ठिकाणी भाववाढ होते. मग आता अशा या भाववाढीचा अशा या किंमत वाढीचा अभ्यास कशामध्ये केला जातो तर आपल्या या स्थूल अर्थशास्त्रामध्ये. जर समजा मागणी जास्त झाली आणि पुरवठा कमी झाला तर त्या ठिकाणी काय होतं पुरवठा कमी मागणी जास्त वस्तूचे भाव वाढतात. मागणी कमी पुरवठा जास्त वस्तूचे भाव कमी होतात. आणि अशा पद्धतीने हे जे व्यापार चक्र चालतं मागणी पुरवठा तेजी मंदी याचा अभ्यास याच्यामध्ये काय काय स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आणि म्हणून हे जे सगळे घटक आहेत हे सगळे घटक एकमेकांवर अवलंबून आहेत की उत्पन्न रोजगार हे कशावर अवलंबून आहे तर उपभोग फलन आणि गुंतवणूक फलनावर. उपभोग फलन आणि गुंतवणूक सिद्धांत किंवा गुंतवणूक फलन हे कशावर अवलंबून आहे तर व्यापार चक्रावर. अशा पद्धतीनं ही जी स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती आहे ती अतिशय व्यापक स्वरूपामध्ये आहे किंवा अतिशय मोठ्या स्वरूपामध्ये आहे. आता या स्थूल अर्थशास्त्राचा दुसरा जो पॉइंट आहे तो आहे सर्वसाधारण किंमत सिद्धांत व भाववाढ. किंवा सर्वसाधारण किंमत पातळी कशी निश्चित होते याचा अभ्यास या स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आता जी किंमत आहे ही सर्वसाधारण किंमत कधीही स्थिर राहत नाही. आपण किती जरी आटोपाट प्रयत्न केला की सर्व वस्तूंचे आणि सर्व सेवेंचे भाव हे स्थिर राहायला पाहिजे पण आपण जर ऑब्झर्वेशन केलं आपण जर पाहणी केली तर आपल्या असं निदर्शनास येतं किंवा लक्षात येतं की कुठल्याही वस्तूचे भाव आणि कुठल्याही सेवेचे भाव हे स्थिर राहत नाहीत. तर त्याच्यामध्ये कधी भाववाढ होते तर त्याच्यामध्ये कधी किंमत घट होते किंवा भाव घट होते. आणि मग जी किंमत वाढ झालेली असते त्यालाच या ठिकाणी अर्थशास्त्रामध्ये तेजी असं म्हणलेलं आहे. तर जी किंमत घट झालेली असते किंवा जी भाव घट झालेली असते त्यालाच अर्थशास्त्रामध्ये मंदी असं म्हटलेलं आहे. मग ही तेजी कशामुळे आली कोणत्या कारणानं ही अर्थव्यवस्थेमध्ये तेजी आली. सर्व वस्तूंचे भाव गगनाला भिडले सर्व वस्तूंचे भाव वाढले हे भाव का वाढले याची जी कारण मीमांसा आहे याची कारण मीमांसा आपल्याला या स्थूल अर्थशास्त्रामध्ये करता येतं. तर तशीच मंदी आली. मंदी आली म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये भावघट झाली. भावघट झाली म्हणजे सगळ्या वस्तूंचे भाव कमी झाले आणि सगळ्या वस्तूंची जर किंमत ही कमी कमी झाली तर त्या ठिकाणी अर्थव्यवस्था चांगल्या पद्धतीनं आपलं कार्य करू शकत नाही. अर्थव्यवस्थेमध्ये शांततेचं समाधानाचं कल्याणाचं वातावरण राहू शकत नाही. आणि मग अशी जर मंदी आली तर दारिद्र्याचं बेकारीचं प्रमाण हे वाढत जातं. मग ही मंदी का आली कोणत्या कारणानं अर्थव्यवस्थेमध्ये ही मंदी आली या मंदीच्या कारणांचा अभ्यास या स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आणि म्हणून अर्थव्यवस्थेमध्ये येणारी जी तेजी आणि मंदी आहे या तेजी मंदीच्या कारणांचा अभ्यास या स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आणि मग या तेजी आणि मंदीमुळं ज्या समस्या निर्माण होतात त्या समस्याचा अभ्यास करणं हे देशाच्या दृष्टीनं अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने फार महत्त्वपूर्ण असतं. आणि म्हणून ही तेजी मंदी जी का येते त्याचा अभ्यास या स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आणि त्यानंतर तिसरा जो पॉइंट आहे तो आहे आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत. आता आपल्याला पहिल्यांदा की आर्थिक वृद्धी म्हणजे काय आणि आर्थिक विकास म्हणजे काय या दोन गोष्टी ज्या आहेत त्या दोन गोष्टी एक थोडक्या थोडक्यामध्ये आपल्याला समजून घेतल्या पाहिजे की अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक वृद्धी आणि विकास या दोन्हीचे जे सिद्धांत आहेत त्या सिद्धांताचा अभ्यास या स्थूल अर्थशास्त्रामध्ये. आता मुलांना पहिल्यांदा पाहूया आपण ते आर्थिक वृद्धी म्हणजे काय. आता आर्थिक वृद्धी आणि विकास जर बघायला गेलं तर दोन्ही जे घटक म्हणा किंवा पॉईंट म्हणा जवळजवळ आपल्याला सारखेच वाटतात की वृद्धी आणि विकास. पण आर्थिक वृद्धी आणि विकास याच्यामध्ये तफावत आहे याच्यामध्ये फरक आहे. आता कसा फरक आहे तो आपण पाहू. तर आर्थिक वृद्धी म्हणजे काय
तर राष्ट्राच्या उत्पादनामध्ये जे नैसर्गिक रीतीने वाढ होते त्याला म्हटले जाते ते आर्थिक वृद्धी. नैसर्गिक रीत्या जी वाढ होते त्याला म्हणायचे आर्थिक वृद्धी. तर आता आर्थिक विकास जो आहे तो आता आर्थिक विकास हा नैसर्गिक रीतीने होत नाही तर तो आपल्याला मानवी प्रयत्नाद्वारे घडवून आणावा लागतो. हा त्याच्यामध्ये मेन महत्त्वाचा फरक आहे. ती वृद्धी जी असते ती वृद्धी आपोआप होते किंवा नैसर्गिक रीतीने ती होत जाते. पण विकास जो आहे तो विकास मात्र हा हेतुपुरस्सर पद्धतीनं आपल्याला घडवून आणावा लागतो. जाणून बुजून मानवी प्रयत्न करून आपल्याला त्या ठिकाणी संशोधन वगैरे करून आपल्याला आर्थिक विकास घडवून आणावा लागतो. माझ्या लक्षात आलं की आर्थिक वृद्धी जी असते ती आर्थिक वृद्धी ही आपोआप होत असते, नैसर्गिक रीतीनं होत असते. तर आर्थिक विकास जो आहे तो आर्थिक विकास आपल्याला मानवी प्रयत्नाद्वारे घडवून आणावा लागतो. आता आर्थिक वृद्धीची जी संकल्पना आहे ती आर्थिक वृद्धीची संकल्पना कशी आहे तर संकुचित आहे. कारण का संकुचित आहे तर त्यामध्ये एखाद्याच गोष्टीचा या ठिकाणी विचार केला जातो, एखाद्याच उत्पादनाचा विचार केला जातो. पण जो विकास आहे हा जो आर्थिक विकासाची संकल्पना जी आहे त्या आर्थिक विकासाची संकल्पना मात्र या ठिकाणी ही व्यापक स्वरूपाची आहे. कारण विकास हा एकाच गोष्टीचा करावा लागत नाही तर विकास अर्थव्यवस्थेमध्ये जे अनेक असंख्य अगणित घटक असतात त्या सगळ्या असंख्य अगणित घटकांचा विकास घडवून आणल्याशिवाय आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही विकसित होऊ शकत नाही. आणि म्हणूनच की आर्थिक वृद्धीची संकल्पना ही कशी आहे, मर्यादित स्वरूपाची आहे किंवा संकुचित स्वरूपाची आहे. तर आर्थिक विकासाची संकल्पना जी आहे ती कशी आहे, व्यापक स्वरूपाची आहे. कारण विकास हा खूप मोठ्या प्रमाणात आता आर्थिक वृद्धी जी आहे ती आर्थिक वृद्धी ही संख्यात्मक स्वरूपाची असते तर आर्थिक विकास जो आहे तो गुणात्मक स्वरूपाचा असतो. आता वृद्धी संख्यात्मक आहे म्हणजे 2 पट उत्पादन झालं, 4 किलो उत्पादन झालं, 10 क्विंटल उत्पादन झालं, 50 क्विंटल उत्पादन झालं, हे संख्यात्मक. पण गुणात्मक म्हणजे जे उत्पादन झालेलं आहे त्याचा दर्जा हा चांगला असणं त्याला म्हणलं जातं या ठिकाणी गुणात्मक. आणि म्हणून आर्थिक वृद्धीची जी संकल्पना आहे ती कशी आहे तर संख्यात्मक स्वरूपाची आहे. तर विकासाची जी संकल्पना आहे ती विकासाची संकल्पना मात्र कशी आहे तर ती गुणात्मक स्वरूपाची आहे. त्या ठिकाणी त्याचे गुणांचा विचार केला. सगळ्यात मेन महत्त्वाचा फरक जो आहे वृद्धी आणि विकासामधला तो अतिशय महत्त्वपूर्ण आहे की आर्थिक वृद्धी जी आहे ती आर्थिक वृद्धी विकासाशिवाय शक्य होते. म्हणजे जी वृद्धी आहे ती वृद्धी तिला आर्थिक विकासाची मदत त्या ठिकाणी घ्यावी लागत नाही, ती आपोआप घडते. म्हणजे ती एकांगी स्वरूपाची आहे म्हणलं तरी काय हरकत नाही. आर्थिक वृद्धी ही एकटीच घडू शकते, आपोआप होते, तिला विकासाची मदत घ्यावी लागत नाही. पण विकास मात्र आपोआप होत नाही, विकास हा मानवी प्रयत्नाद्वारे घडवून आणावा लागतो आणि त्याच्यामुळे विकासाला आर्थिक वृद्धीची मदत ही घ्यावी लागते. अतिशय महत्त्वपूर्ण असा हा त्या दोघांमधला फरक आहे की वृद्धी विकासाशिवाय शक्य होते पण विकास मात्र वृद्धीशिवाय शक्य होत नाही. आर्थिक वृद्धी ही आपोआप एकटी जाऊ शकते, आपोआप आपलं कार्य पार पाडते, पण विकास मात्र आपोआप कार्य पार पाडू शकत नाही, त्याला वृद्धीची ही मदत घ्यावीच लागते. आणि म्हणून परत एकदा लक्षात घ्या की आर्थिक वृद्धी ही विकासाशिवाय शक्य होते पण आर्थिक विकास हा आर्थिक वृद्धीशिवाय शक्य होऊ शकत. आता आर्थिक वृद्धी जी आहे आणि आर्थिक वृद्धी विकसित देशासाठी उपयुक्त असते तर आर्थिक विकास जो आहे हा आर्थिक विकास कमी विकसित देश, अल्प विकसित देश आणि विकसनशील देश या देशासाठी ही आर्थिक विकासची जी संकल्पना आहे त्या आर्थिक विकासाची संकल्पना फायदेशीर ठरते. कारण विकास जो आहे तो विकास आपण व्याख्यामध्ये बघितलेला आहे, तो विकास आपल्याला मानवी प्रयत्नाद्वारे घडवून आणावा लागतो. आणि म्हणून जे दारिद्र्यातले देश आहेत, जे मागासलेले देश आहेत, जे अविकसित आहेत, अल्प विकसित आहेत, विकसनशील आहेत अशा देशांमध्ये आर्थिक विकासाची संकल्पना ही उपयुक्त ठरते. तर जे देश विकसित आहेत त्या देशांचा विकास चांगल्या पद्धतीने झालेला आहे अशा देशामध्ये आर्थिक वृद्धीची संकल्पना जी आहे ती फायदेशीर ठरते. आणि मग मी सांगितल्याप्रमाणे आर्थिक वृद्धीची जी संकल्पना आहे ती कशी आहे, एकांगी स्वरूपाची आहे. कारण त्याच्यामध्ये एकाच घटकाचा विचार केला जातो. तर आर्थिक विकासाची जी संकल्पना आहे ती मात्र विविधांगी स्वरूपाची आहे. कारण आर्थिक विकासामध्ये एका गोष्टीचा विचार करून भागत नाही तर आर्थिक विकासामध्ये अनेक गोष्टींचा या ठिकाणी आपल्याला विचार करावा लागतो. आणि म्हणून आर्थिक वृद्धीची संकल्पना एकांगी स्वरूपाची आहे तर विकासाची संकल्पना ही विविधांगी स्वरूपाची आहे. परत त्यातून
की आर्थिक वृद्धीमध्ये शेतीमधून जे येणारा उत्पादन आहे ते शेतीमधून येणाऱ्या उत्पादनाला प्राधान्य दिले जाते. राष्ट्रीय उत्पन्नामध्ये जे शेती उद्योग आणि सेवा क्षेत्रामधून राष्ट्रीय उत्पन्न जमा होतं त्यामध्ये शेती क्षेत्राचा वाटा हा जास्त असतो. कशामध्ये? आर्थिक वृद्धीमध्ये. तर विकासामध्ये मात्र उद्योग आणि सेवा क्षेत्रामधून मिळणारा वाटा हा जास्त असतो. आणि म्हणून राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शेतीमधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा समावेश ह्या आर्थिक वृद्धीमध्ये केला जातो. तर उद्योग आणि सेवा क्षेत्रामधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा समावेश हा आर्थिक विकासामध्ये केला जातो. आणि म्हणून राष्ट्रीय उत्पन्न हे तिन्ही घटक मिळून देतात, शेती, उद्योग आणि सेवा. पण आर्थिक वृद्धीमध्ये मात्र शेतीला प्राधान्य दिलं जातं, तर आर्थिक विकासामध्ये मात्र उद्योग आणि सेवा क्षेत्राला प्राधान्य दिलं जातं. कारण शेतीमधून येणारं उत्पादन हे आपोआप नैसर्गिक रीतीने येतं, तर उद्योग आणि सेवा क्षेत्रामधलं जे उत्पादन आहे ते मात्र आपल्याला मानवी प्रयत्नाद्वारे घडवावं लागतं. अशा पद्धतीनं हे आर्थिक वृद्धी आणि हे विकासाचे जे वेगवेगळे सिद्धांत आहेत त्या सिद्धांताचा अभ्यास आपल्या या स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आता आर्थिक वृद्धी व विकासाचा वेग वाढवण्याची जी व्यूहरचना आहे ते व्यूहरचनेचा अभ्यास म्हणजे थोडक्यात काय करत मी सांगितलं आहे तेच की आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास कशा पद्धतीनं वाढवता येईल याचा अभ्यास आपल्या या स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आणि त्यानंतरचा शेवटचा पॉइंट आहे तो म्हणजेच की विभाजनाचा समग्र लक्ष सिद्धांत. आता विभाजन म्हणजे लक्षात ठेवायचं, उत्पादनाचे चार घटक. उत्पादनाचे चार घटक कोणकोणते आहेत मागे आपण पाहिलेलं आहे की भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन. तर ह्या चौघांना मिळणारा जो मोबदला आहे की भूमीला मिळणारा खंड, श्रमाला मिळणारं वेतन, भांडवलाला मिळणारं व्याज आणि संयोजकाला मिळणारा नफा यांच्याशी स्थूल अर्थशास्त्रीय जे सिद्धांत आहेत ते स्थूल अर्थशास्त्रीय सिद्धांत हे त्यांच्याशी संबंधित आहे. की आता राष्ट्रीय उत्पन्नातील जे राष्ट्रीय उत्पन्न जमा होतं आपल्या सर्व अर्थव्यवस्थेमधून जाणारं, आपल्या सर्व समाजातील लोकांकडून जाणारं आणि राष्ट्रीय जरीमध्ये राष्ट्रीय उत्पन्न जे जमा होतं ते जमा कुठून होतं तर आपल्या या चार घटकाकडून की खंड, वेतन, व्याज आणि नफा. तर याचं वितरण हे परत या चार घटकांमध्येच केलं जातं, म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाची वाटणी या चार घटकामध्ये केलं जाते की खंड, वेतन, व्याज आणि नफा. अर्थव्यवस्थेमध्ये हे प्रत्येक व्यक्ती जी आहे हे प्रत्येक व्यक्ती या चार घटकांपैकी कुठल्या तर कुठल्या एका घटकाचा तो मालक असतो आणि मग त्याला मिळणारं जे उत्पन्न असतं ते त्याच्या उत्पन्नातून तो आपला उदरनिर्वाह करत असतो किंवा तो आपलं जीवन घालवत असतो. आणि म्हणून की स्थूल अर्थशास्त्रीय सिद्धांत मध्ये एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील एकूण खंड, एकूण वेतन, एकूण व्याज आणि एकूण नफा या संबंधित जे काही सापेक्ष भाग आहेत म्हणजे सापेक्ष म्हणजे बदलणारे भाग आहेत, तर ह्या सगळ्या भागांचा अभ्यास या स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणून थोडक्यात सांगायचं झालं तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये की एकूण खंड, एकूण वेतन, एकूण व्याज आणि एकूण नफा यांच्याशी जे सगळे निगडित सिद्धांत आहेत, खंडाचे सिद्धांत आहेत, वेतनाचे सिद्धांत आहेत, व्याजाचे सिद्धांत आहेत आणि नफ्याचेही सिद्धांत आहेत, तर या चारही घटकांच्या सिद्धांताचा अभ्यास आपल्या या स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. अशा पद्धतीनं आपली ही स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती ही इतकी व्यापक स्वरूपाची आहे. परत एकदा लक्ष द्यायला आणि एक रिव्हिजन टाईम आपण या ठिकाणी बघूया की स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये मेन महत्वाचे चार घटक, उत्पन्न व रोजगार सिद्धांत. उत्पन्न व रोजगार सिद्धांतामध्ये उपभोगपणाचा सिद्धांत, गुंतवणुकीचा सिद्धांत याचा अभ्यास करायचा. या दोघांवर ह्या दोघांमधून जे तयार होतं ते व्यापार क्षेत्र, तर त्या व्यापार क्षेत्रांचा अभ्यास या स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. सर्वसाधारण किंमत सिद्धांत व भाववाढ म्हणजे तेजीमंदीचे जे चक्र येतात त्या तेजीमंदीच्या चक्रांचा अभ्यास या अर्थव्यवस्थेवर केला जातो. आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत, आर्थिक वृद्धी म्हणजे काय, आर्थिक विकास म्हणजे काय, आर्थिक वृद्धी कशी साध्य केली जाते, आर्थिक विकास कसा साध्य केला जातो याचा अभ्यास या स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. तर विभाजनाचा समग्रचे सिद्धांत जे खंडाचे सिद्धांत, व्याजाचे सिद्धांत, वेतनाचे सिद्धांत आणि नफ्याचे सिद्धांत आहेत या सगळ्या सिद्धांताचा सखोल अभ्यास या स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आणि त्यामुळं मेन महत्वाचा एक मार्काचा ऑब्जेक्टिव्ह की स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती ही व्यापक स्वरूपाची आहे, तर सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती ही मर्यादित किंवा संकुचित स्वरूपाची आहे. धन्यवाद. यापुढचा पॉईंट आपण नंतर पाहू.